निष्प्रह अधिकारी आहेत आणि त्यांच्यावर दबाव येतो आहे, परंतु त्यांनी कुठल्याही दबावाला बळी पडू नये. अशा निपक्ष आणि धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याला जर सरकारने त्यांची जर बदली करण्याचा निर्णय घेतला, ते पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही सरकार विरुद्ध बीडमध्ये जसं झालं तसं जनआंदोलन उभं करू. सर, हम डोंगराचा आपण एक मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो एका बिल्डरला दिलेला आहे, काय म्हणतात? नाही, ते बिल्डरला दिलं ते चूक आहे, त्या बिल्डर कडून तो काढून घ्यायला पाहिजे आणि तिथे तुकाराम महाराजांचं स्मारक उभारायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, गोळीबार जेव्हा झाला त्यावेळेस नाही, आम्ही पाठपुरावा केलाय पण सरकार ऐकायला तयार नाही, कारण सरकारच्या आदेशानुच हा गोळीबार झाला होता आणि त्या गोळीबाराचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थन केलं होतं, परंतु न्यायालयामधून त्या संबंधीचा निर्णय आला म्हणून इथल्या एसपीची बदली सरकारला करावी लागली. मी सांगितलं की या संबंधातलं पुन्हा जनआंदोलन होईल. ही बंद नळातून पाणी देण्याच्या संबंधीची योजना शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय सरकारला करता येणार नाही. सर, 7 दिवसात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की अनधिकृत बांधकाम जे आहे ते आम्ही पूर्ववत करू, पण अजूनही आदेश आलेला नाही का? कुठले पण पवार साहेब सगळी अनधिकृत बांधकामं करण्यासाठी पुणे खर्च करत आहेत. ते म्हणतात मुंबईतला अनधिकृत बांधकाम पूर्ण नियम आहे. सध्याचं जे सरकार आहे त्याने भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे. आधीच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली असलेलं सरकार, अजून एक नवी घटना घडलेली आहे की रेल्वे मंत्र्याच्या बादशाने 90 लाख रुपये हे लाच घेताना सीबीआयने त्यांना रंगेहात पकडलेलं आहे. असं असताना बन्सल यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. उद्या पार्लमेंटचं अधिवेशन आहे, आम्ही बन्सल यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करू. आणि कोळसा घोटाळ्यामध्ये एक गोष्ट मोठी प्रकर्षाने लक्षात आलेली आहे की हा या प्रकरणाचा तपास सीबीआय करत होतं आणि ते सुप्रीम कोर्टाच्या नियंत्रणाखाली करत होतं. असं मानलं जातं की सीबीआय हे एक स्वतंत्र अशा प्रकारची संस्था आहे, म्हणजे इन्व्हेस्टिगेशनची, आणि इन्व्हेस्टिगेशनची सर्वात मोठी संस्था सीबीआय आहे. पण सीबीआय ही आता काँग्रेस सरकारची बटीक बनलेली आहे हे आता न्यायालयामध्ये सिद्ध झालेलं आहे. न्यायालयाने असं म्हटलं होतं की तुम्ही ॲफिड्युट द्या की कोल घोटाळ्यामध्ये सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं ॲफिड्युट द्या, तर जी चौकशी न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चाललेली त्यांना जो ॲफिड्युट न्यायालयाला दिला तो ॲफिड्युट त्यांनी या देशाच्या कायदे मंत्रालयाला दाखवला, एवढंच नव्हे तर प्रधान मंत्रालयाच्या कार्यालयात दाखवला. आणि म्हणून हा सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप आहे. याबद्दल कोर्टाने नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या नियंत्रणाखाली तपास असताना तुम्ही तो ॲफिड्युट दाखवायला नको होता. त्यामुळं ह्या सरकारला भ्रष्टाचार जो आहे तो उजेडात येईल ह्यामुळं सरकार भयग्रस्त झालेलं आहे. आणि असं भयग्रस्त असतानाच हे बन्सल यांचं हे प्रकरण घडलेलं आहे. त्यामुळं या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात आम्ही संसदेमध्ये जोरात आवाज उठवत आहोत आणि उद्यासुद्धा बन्सलच्या भ्रष्टाचाराचं प्रकरणही आम्ही काढणार आहोत. व्हायची शक्यता नाही, कारण आम्हाला हे सरकार आत्ता पाडायचं नाही आहे. ते आपल्या ओझ्याने पडलं तर गोष्ट वेगळी, कारण निवडणुका 1 वर्षावर आलेल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटत नाही की मध्यावधी निवडणुका हे सरकार घेईल. आता या ठिकाणी ममतानी पाठिंबा काढलेला आहे, डीएमकेनी पाठिंबा काढलेला आहे, परंतु अजूनही मुलायम सिंग आणि मायावती यांचा पाठिंबा चालू असल्यामुळं ह्या सरकारला छोट्या छोट्या पक्षाचं सहकार्य घेऊन तुटपुंज बहुमत आहे. हे बहुमत ते गमावलं तरी मला असं वाटतं की मध्यावधी निवडणुका होतील असं मला वाटत नाही. सर, पिंपरी चिंचवड शहराचे जे आयुक्त आहेत दबाव येते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणात, एखादा अधिकारी अशा पद्धतीने करू शकत नाही, काय त्याला जेलमध्ये घालायला पाहिजे? याच्या मागे कोण आहे त्याची चौकशी करायला पाहिजे. मी सांगितलं याच्या मागे कुणीही असलं तरी त्याची चौकशी करायला पाहिजे. याच्या मागे छगन भुजबळांच्या मागे कोण आहे सगळ्यांची चौकशी करायला पाहिजे. मुख्यमंत्री दावेदार नाही,
चा दावेदार नाही, मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही, मी लोकसभेची निवडणूक लढणार आहे. परंतु या राज्यात परिवर्तन व्हावं यासाठी परिश्रम, यासाठी कष्ट आणि यासाठी संघर्ष मात्र करणार आहे.